पुणे पोलिसांची दिल्लीमध्ये सर्वात मोठी कारवाई, आतापर्यंत 3,000 कोटींच्या किमतीचं 1,600 किलो एमडी ड्रग्ज जप्त। मराठा आरक्षण विधेयक मंजूर झाल्यानंतरही जरांगेंची नाराजी कायम, आज आंदोलनाची पुढची दिशा ठरवणार, जरांगेंच्या निर्णयाकडे राज्याचं लक्ष। इंडिया आघाडीमध्ये काही ठिकाणी वाद, मात्र आघाडीतील सगळ्या नेत्यांनी एकत्र येत प्रश्न मार्गी लावण्याची गरज, शरद पवारांचं मोठं विधान। राज्यातल्या जागा वाटपाच्या चर्चा सुरू, जयंत पाटील आणि संजय राऊत यांच्याकडे कमान, तर प्रकाश आंबेडकरांच्या सोबतही चर्चा झाल्याची शरद पवारांची माहिती। पक्षाची स्थापना मी केली आणि पक्षासोबत चिन्ह काढून दुसऱ्याच्या हातात दिलं, मात्र न्याय व्यवस्थेवर आमचा विश्वास, शरद पवारांचं विधान। युगेंद्र पवार राजकारणात आल्यास त्यांचं स्वागतच, माझी मुलगी विधानसभेत नाही तर लोकसभेत, भाजपच्या सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री बनवण्याच्या टीकेबाबत पवारांचं उत्तर। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा 2 दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर, 3 लोकसभा मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार। हिंमत असेल तर अमरावतीमधून लढून दाखवा, खासदार नवनीत राणांचं इम्तियाज जलील यांना आव्हान। आणि आजपासून 12वीची परीक्षा, राज्यात 15,13,909 परीक्षार्थी, गैरप्रकार टाळण्यासाठी भरारी पथकांची नियुक्ती।